हा प्रश्न विचारायला तू होतीस जागेवर? अरे जिवंत तर होते ना, थांबला असतास थोडा. तुलाच घाई होती. कशाची? सगळ्याचीच, पिंट्याची सुद्धा. तुला सांगत होतो जरा थांब, शेवटी आपण हेच करणार होतो ना. पण नाही, तुला कुणाचीच पर्वा नव्हती, ना आई आजीची, ना माझी, ना माझ्या घरच्यांची. तुझ्या घरच्यांची? श्री, मनातून दूर करून टाकलायस रे तुम्हाला तुझ्या. कारण मी दुष्ट आहे ना, मी दूर करतोय तुला. तू नाही होतेस, मी दूर करतोय कारण मी दुष्ट आहे. तू जवळच होतीस माझ्या, मी दूर करतोय तुला. हॅपी? हे सगळे आरोप करून तुला बरं वाटतंय ना? ओरडू नकोस. ओरडत नाहीये मी. सहावात चढलाय. मी सारखा आदर्श नाही वागू शकतो. अरे पण चांगला तर वागू शकतो. चांगलाच वागत आलोय, वागतोय. मग तुझं चांगलं आणि माझं चांगलं आता सारखं नाही उरलेलं. म्हणूनच तर वेगळे होतोय ना आपण. आपण नाही, तू होतोय. मी आय नो दिस. ही फॅक्ट माझ्यापेक्षा जास्त चांगली कोणाला कळणार आहे का? एवढ्या टोकाला जाण्याची काय गरज होती? मला गरज होती आणि तुझे निरोप यायचे ते मला. आई अजीला घरच्या सगळ्यांना त्याच काय? ओ अच्छा, ते निरोप नव्हते, त्या फक्त पोकळ धमक्या होत्या. राईट? बरोबर. आणि हे सगळं इतकं होईल हे तू इमॅजिनच केलं नव्हतंस कधी. आणि ह्या सगळ्या पोकळ धमक्या कशासाठी? तर पिंट्यासाठी, पिंट्याला सोडवावं म्हणून. कसल्या पोकळ धमक्या श्री? काय बोलतोयस तू? सगळ्यांना खूप सोयीस्कर ना तुझ्यासाठी. मी काय बोलतोय हे तुला कळतच नाहीये. कारण जर तुला ते कळलं तर तुला मान्य करावं लागेल की तुझी चूक होती आणि आपल्याला कधी जबाबदारी घ्यायचीच नसते. पिंट्या तोंडाला काळ फासायला आला तेव्हाही नाही आणि आत्ताही नाही. घाबरले होते रे मी श्री. तुझ्याकडे तुझी समर्थन असतातच ग नेहमी, पण त्यानं माझं समाधान होणार नाहीये. पिंट्याच वागणं इतकं लागलंय का रे? मग काय, आनंदाने नाचण्यासारखी गोष्ट होती काही? का त्यांनी हार तुला म्हणून माझा सत्कार केला? जानवी, पिंट्यानं ना माझ्या तोंडाला काळ फासलं होतं आणि तिथे तू बस बस पुरे कर श्री. का 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 आता ऐकवत नाही का तुला? हे सगळ्यांना मी सोसलंय जानवी. आईजीला हार्ट अटॅक. श्री बस, मी हात जोडतोय तुझ्याकडे. बस कर, आणखी डागणं नको देऊस. मला खूप त्रास होतोय, तुला काय डिवोर्स हवाय ना? मी देते. आईजीनं हार्ट अटॅक आला, खूप वाईट झालं, मला खूप वाईट वाटलं. त्या सगळ्याची शिक्षा देतोयस ना मला? ठीक आहे, तुझी मर्जी. पण आता मलाही नाही राहायचं तुझ्या बरोबर. हे सगळं करायला मी एकटी समर्थ आहे. जाते मी, पण अजून काही नको बोलूस रे. त्रास होतो, खूप त्रास होतो, आणि फक्त मला एकटीला नाही. कोणाला जास्ती? कोण किती चुकले त्याचा हिशोब साधा. हवा हवा जुना दुवा नव्याने सांधा. नशिबाला लावून बोल काय उरे. पापणीची परत कधी संधी मिळेल न मिळेल माहित नाही, पण मी खरंच तुझी आभारी आहे. मला जे हवं होतं ते तू मला दिलंस.